नगरच्या शेवगाव तालुक्यातील करे टाकळी दारूबंदी व्हावी या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केले. यावेळी महिलांनी शेवगाव पैठण या राज्यमार्गावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास 1 तास रास्ता रोको आंदोलन केले. दारूमुळे करे टाकळी गावातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच तरुण वाम मार्गाला गेलेत, मात्र या गंभीर बाबींकडे प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज महिलांनी रुद्ररूप धारण करीत थेट शेवगाव पैठण मार्ग चढवला. यावेळी दारूबंदीच्या प्रमुख दुर्गाताई थोरात, रंजनाताई ससाने, रेणुका ससाने, सुभद्राबाई गायके, उषाबाई दाभाडे, सरपंच शशीब गुलाब सय्यद आदी उपस्थित होते. आयोजित केलेलं आहे. यानंतर जर दारूगाव जिंकली तर सर्व महिला आम्ही या दारूवाल्याला सगळं त्याचे बॉक्स त्यांना मारहाण करू. सतीश, गावात कुणीही दारूची दुसर कोणाचा फोन आला तर तुम्ही ताबडतोब खंडन करा. मी एक विनंती करतो या ठिकाणी आपण ग्राम पंचायत मध्ये बसून सगळ्यांना बोलायची संधी भेटेल. एक मिनिट ऐका, वेळ ऐका ऐका मॅडम, मी स्वतः नाही करून आलो, काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. आज करे टाकळी या गावामध्ये संदर्भात आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने अवैध दारूविक्री यापुढे बंद, या गावामध्ये बंद असणार असे आश्वासन दिलेले आहे. आणि इथून पुढे जर दारू विकली गेली तर या सर्व या बाबीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. आणि जिल्हा प्रशासनासमोर या गावातील महिला कसं, कारण प्रशासनाला वेळोवेळी अवैध दारू विक्रीविषयी पाठपुरावा करून ही दारू बंद होत नाहीये. म्हणजे दारू पिणाऱ्यांपेक्षा प्रशासनच नशेत आहे की काय, आज हा प्रश्न आम्हा महिलांना पडलेला आहे. इथून पुढे जर गावामध्ये दारू विक्री झाली तर सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. प्रतिनिधी गणेश मुळे, महाराष्ट्र टाइम्स 1, शेवगाव अहमदनगर.